कोरोना काल में जल वृद्धि को रद्द करने की मांग को लेकर भाजपा पार्षदों ने आज नागपुर के एनएमसी मुख्यालय में आंदोलन किया है। नागपुर महानगर पालिका में आज भाजपा के सभी नगर सेवकों ने नगर आयुक्त तुकाराम मुंडे के कार्यालय के सामने जल शुल्क को रद्द करने की मांग की है। इस समय निगम आयुक्त मुंडे के विरोध में बोर्ड को पकड़कर और सोशल डिस्टेंसिंग के नियमों का पालन कर आंदोलन किया गया। कोरोना आम जनता के लिए एक चिंता का कारण है और जनता वित्तीय संकट में है, इसलिए भाजपा ने इस वर्ष नगर आयुक्त द्वारा किए गए 5% जल बढ़ोतरी को रद्द करने की मांग की। तो दूसरी ओर पानी और संपत्ति कर को किसी भी परिस्थिति में कम नहीं किया जाएगा और यह संभव नहीं है। नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने आज सफाई दी है। आपला फैक्ट्स अपन चेक करना गरजेज है। हा 2017 बायोलॉज शासनाने अप्रूव केलेले आहेत, जे महानगरपालिकेने अप्रूव करून शासनाकडे पाठवले होते आणि ते शासनाने मंजूर केले, त्यानुसार त्या बायोलॉजनुसारच वॉटर टॅरिफ आहे किंवा पाणीपट्टी आहे त्यानुसार लावली जाते। त्यानुसार दरवर्षी 5% एवढी त्याच्यामध्ये वाढ आहे। यावर्षी ती एप्रिल महिन्यातच केलेली आहे, त्यानुसारच बिलं गेलेली आहेत आणि त्यानुसार रिकव्हरी पण सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही। जी मागणी येते याच्यामध्ये ही वाढ करू नये, त्यानुसार ती वाढ न करणं शक्य नाही। त्याचं कारण असं आहे की याच्यातून जो आपल्याला पैसा भेटतो आहे, जे टॅरिफ भेटतो आहे, त्याच अनुषंगाने पाणी लिफ्ट करण्यासाठीचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा इरिगेशन डिपार्टमेंटला जे पाणी आपण करतो त्याचे पेमेंट करण्याचं बाकी असेल किंवा आपण जे एजन्सी लावलेली आहेत O&M साठी त्यांचं जे पेमेंट आहे हे त्याच्यातूनच होत आहेत, ते जर आपण कमी केलं तर ते देणं शक्य होणार नाही। आणि म्हणून हे नियमानुसार आहे, पहिल्यापासून आहे, राज्य शासनाने याला मान्यता दिलेली आहे आणि 2017 चालू आहे, ही नवीन काहीच नाही आहे। म्हणून याचं कोणीही कन्फ्युजन करू नये, याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असता कामा नये आणि ऑलरेडी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे, त्यामुळं याच्याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। जे बिलं दिले गेलेत त्याचनुसार रिकव्हरी होईल आणि जे रिकव्हरी देणार नाहीत त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल। नगर निगम अधिनियम के अनुसार दर में हर साल 5% की वृद्धि होती है और यह नियमानुसार होता है। यह प्रक्रिया 2017 से चल रही है और इसमें कुछ भी नया नहीं किया गया, इसीलिए 50% पानी और संपत्ति कर माफी की मांग निराधार है और यह असंभव है। नगर आयुक्त तुकाराम मुंडे ने कड़ा रुख अपनाया है, इसे कम नहीं किया जाएगा। मुंडे ने यह भी स्पष्ट किया, निगम द्वारा नागरिकों को जारी किए गए बिलों के अनुसार बिलों की वसूली की जाएगी और बिलों का भुगतान नहीं करने वाले नागरिकों के खिलाफ कार्रवाई की जाएगी, ऐसा भी कहा गया, जिसके खिलाफ भाजपा के नगर सेवकों ने आंदोलन किया। एवढी मोठी हलाकीची स्थिती उत्पन्न नाही राहिली असती तो त्या पाणी दर वृद्धीला कर दर वृद्धीला आमचा काहीच विरोध नव्हता, पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बाकी हा रुग्णाचा संपूर्ण देशभरात जे रोग उमटलेला आहे याच्यामुळे लोकांच्या दुकानात ऑड इव्हनमुळे नोकरीमध्ये कपात झाली, लोक कामावर नाही आहे, जे कामावर आहे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित नाही आहे, मध्यमवर्गीय जे नोकरी पेशा नाही आहे म्हणजे ज्यांना सरकारी नोकरी नाही आहे असे लोकांसाठी जीवन जगणं हा भला मुश्किलचा झालेला आहे। असा स्थितीत मध्यमवर्गीयांना, झोपडपट्टीधारकांना, या सगळ्यांना काम नसल्यामुळे जे आर्थिक स्थिती कोंडमडलेली आहे त्यांना राहत देण्यासाठी यावर्षी आपण हे वाढवलेले 5% जे दर आहे ते आपण थांबवली पाहिजे, या फक्त यावर्षीसाठी, कारण ज्याच्यात आशीर्वाद देण्याची क्षमता त्याला त्यालाच अभिशाप देण्याची क्षमता असतो। ही दरवृद्धी सभागृहाने केली, ही दरवृद्धी स्टँडिंग कमिटीने केली, ही दरवृद्धी नगरसेवकांचे निर्वाचित प्रतिनिधींनी केली, म्हणून निर्वाचित प्रतिनिधी म्हणून जर आम्ही दरवृद्धी करू शकतो तर त्याला 1 वर्षासाठी थांबवण्याचे अधिकारसुद्धा आमच्याकडे आहे। म्हणून आम्ही नियमाचा विरोध करत नाही, फक्त नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने, कारण आम्ही समाज कल्याण राज्याची कल्पना करून परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनाप्रमाणे काम करतो, म्हणून समाज कल्याणचा एक भाग म्हणून हे यावर्षी पुरता थांबवण्यात यावं ही आमची मागणी होती। कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेके साथ क्षितिजा देशमुख, रिपोर्ट NBC News नागपूर।